गुड मॉर्निंग, मनीषा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पालकची भाजी बनवणार आहोत. त्यासाठी गॅसवर कढई ठेवलेली आहे, दोन कांदे चिरून त्यात कलसायला टाकलेले आहेत, एक पळी तेल टाकलं, जिरं टाकलं आणि त्यात हे कांदे कलसले जात आहेत. त्याआधी ही पालक स्वच्छ निवडून घेतली आणि त्यानंतर तिला धुवून चिरलेली होती. या पालकची आपल्याला कोरडी भाजी करायची. हळद घेते, लाल चटणी. ही भाजी शिजल्यानंतर कमी होऊन जाते. लसणाची पेस्ट टाकलेली आहे, मीठ घेऊ, एक चमचा मीठ घेतला. आता आपला कांदा लाल झालेला आहे, त्यात चटणी, हळद आणि मीठ टाकायची. अतिशय सोपी पद्धत आहे भाजी बनवायची. त्यासाठी लागणारं साहित्यही फार कमी आहे. आता हा पालक आपण टाकून द्यायचं भाजीत फोडलेला आणि व्यवस्थित परतवून घ्यायचं. कोरडी भाजी पोळी भाकरीबरोबर खायला खूप छान लागते. आता आपण व्यवस्थित कालवून घेऊ. आता मिक्स झालेले थोडंसं पाणी टाकू आपण त्याला, जेणेकरून भाजी खाली लागणार नाही. आणि झाकून द्यायचं 5 मिनिटांसाठी. कमी गॅसवरती आता शिजू द्यायची. पाच मिनटं झालेले आहेत, आता आपण बघू भाजी शिजली का. बघा, बरीच कमी झाली होती भाजी. आपल्या आधी कढई भरलेली होती. आता थोडी कच्ची होती भाजी, तिच्यात आता आपण हे दाण्याचं कूट टाकणार आहोत. शेंगदाण्याचं कूट टाकायचं थोडंसं, त्यामुळे भाजीला छान अशी चव येत असते. आता ते व्यवस्थित मिक्स करून घेऊ. गॅस कमी करायचा आता. भाजी लागणार नाही याची काळजी घ्यायची. अशा पद्धतीने केलेली भाजी सगळ्यांना आवडते. एकदा अवश्य खाऊन पा आणि कशी झाली ते मला कमेंट करून सांगा. तर मिक्स झालेली पुन्हा तेला 2 मिनिटांसाठी आपण झाकून देऊ. दोन मिनिट झालेले, आता आपण बघू आपली भाजी झाली का. बघा छान असे शिजलेली ती. आता आपली भाजी ही तयार झालेली. आता गॅस बंद करायला काही हरकत नाही. आता आपण तिला वाढायला घेऊ. पाहताई
छान अशी हिरवीगार पालकची भाजी आपली तयार झालेली. थँक्यू फ्रेंड्स.